नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोविंद त्रिभुवन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीची कविता गोल्डन चेन ही बघणार आहोत. गोल्डन चेन म्हणजे सोनेरी साखळी. सोन्याला फार महत्त्व असतं आणि साखळीला देखील महत्त्व असतं. साखळी ही साखळीच्या ज्या काही कड्या असतात त्या एकमेकाला गुंतलेल्या असतात. ती भक्कम असते, मजबूत असते आणि मग आपली मैत्री ही देखील तशीच असते. फ्रेंडशिप इज लाईक अ गोल्डन चेन. चला तर बघूया. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन, द लिंक ऑर फ्रेंड्स सो डियर. मैत्री ही एका सोनेरी साखळीसारखी आहे. द लिंक अवर फ्रेंड्स सो डियर. आणि जशी साखळी एकमेकाला लिंक असते, कनेक्टेड असते, तशाच पद्धतीने आपली मैत्री देखील त्या सोन्याच्या साखळीच्या कड्यासारखी अगदी मजबूत आणि लिंक असते, जोडलेली असते. अँड लाईक अ रेअर अँड प्रिशियस ज्वेल. लाईक अ रेअर अँड प्रिशियस. रेअर म्हणजे दुर्मिळ आणि प्रिशियस म्हणजे अमूल्यवान दागिना. मैत्री हे एक ज्या वस्तूचं मूल्य होत नाही अशा पद्धतीचा एक अमूल्य ठेवा आहे, अमूल्य दागिना आहे आणि दुर्मिळ देखील आहे. जसं एखादा डायमंड, एखादा दागिना हा रेअर असतो, दुर्मिळ असतो, तशा पद्धतीने आपली मैत्री आहे. इट्स अ ट्रेजर मोर इच इयर. आणि मैत्री एक खजिना देखील आहे, दरवर्षी त्या खजिन्यामध्ये वाढ होत असते, मैत्री आपली घट्ट होत चालते. इट्स अ क्लॅस्प टुगेदर फर्मली. क्लॅस्प म्हणजे हेल्ड टाईटली, म्हणजे अत्यंत मैत्री ही घट्ट असते. फर्मली म्हणजे अत्यंत निश्चयपूर्वक असते. विथ अ लव दॅट्स अ डीप अँड ट्रू. विथ अ लव आणि त्या मैत्रीमध्ये प्रेम देखील असतं. दॅट्स अ डीप अँड ट्रू. खोलवर पर्यंत घट्ट असं ही मैत्री असते आणि ट्रू, यामध्ये खोटा भाव नसतो, सत्याची भावना असते. अँड इट्स अ रिच विथ हॅपी मेमरीज अँड फाउंड रिकलेक्शन टू. इट्स अ रिच विथ हॅपी मेमरीज. हॅपी मेमरी म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या मैत्रीची, चांगल्या मैत्रीची आठवण करतो, त्यावेळेस आठवण देखील चांगल्या असतात. अँड फॉन्ड रिकलेक्शन टू. रिकलेक्शन ज्यावेळेस, रिकलेक्शन मीन्स रिमेंबरिंग द पास्ट. ज्यावेळेस आपण भूतकाळाची आठवण करतो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो, चांगल्या मैत्रीतून, पवित्र मैत्रीतून, सत्य मैत्रीतून. टाइम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी. वेळ या मैत्रीच्या सौंदर्याला नाश करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. फॉर ॲज लाँग ॲज मेमरी लिव्ज. जोपर्यंत आपल्याला आठवतं, जोपर्यंत आपण जिवंत आहे, तोपर्यंत या खऱ्या मैत्रीचा आस्वाद आपल्याला घेता येतो. इयर्स कांट इरेज द प्लेजर. इयर्स म्हणजे वर्ष किंवा काळ, वेळ या मैत्रीच्या आनंदाला नाश करू शकत नाही किंवा पुसू शकत नाही. इरेज म्हणजे पुसणे. इरेजर आपण जे खोडरबर असतो त्याला इरेजर म्हणतात. ई आर लागलं म्हणतो इरेजर झाला, परंतु इरेज म्हणजे खोडणे किंवा मैत्रीच्या ज्या काही जुन्या आठवणी आनंद देणाऱ्या असतात त्या डिस्ट्रॉय करू शकत नाही, वेळ करू शकत नाही, काळ करू शकत नाही, वर्ष करू शकत नाही. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्ज. आणि फ्रेंडशिपमुळं, मैत्रीमुळे आनंद आपल्याला मिळतो. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. प्राइसलेस गिफ्ट, त्याची किंमत होत नाही, मैत्रीची कधी किंमत होत नसते. मैत्रीची जी काही भेट आहे याची किंमत होत नाही. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. आणि मैत्री आपण खरेदी करू शकत नाही किंवा विक्री देखील करू शकत नाही.
बट टू हैव एन अंडरस्टैंडिंग फ्रेंड इज वर्थ फॉर मोर देन गोल्ड. अंडरस्टैंडिंग हा शब्द आलेला बघा, या कडव्यामध्ये अंडरस्टैंडिंग आहे, या शब्दाला फार महत्त्व. अंडरस्टैंडिंग म्हणजे एकमेकाला समजून घेणे. तुम्ही घरामध्ये दोन भाऊ असतात, दोन बहिणी असतात, आपण एकमेकाला समजून घेत नाही आणि आपण भांडण करत असतो, त्याला अंडरस्टँडिंग म्हणतात. समजणे, एकमेकाला समजून घेणे. ज्यावेळेस दोन मित्र एकत्र येतात, त्यांचे विचार सारखे असतात आणि सारख्या विचाराच्या लोकांचीच मैत्री होत असते. साधू महाराजांचे मित्र साधू महाराजच असतात, चोराचा मित्र चोरच असतो. एखादा गॅरेजमध्ये काम करणारा फिटर असेल, त्याचा मित्र फिटरच असतो, शिक्षकाचा मित्र शिक्षक असतो. म्हणजे सारख्या विचारांचे लोक एकत्र येतात आणि त्यामध्ये अंडरस्टँडिंग असते. अंडरस्टँडिंग हा मैत्रीचा आत्मा आहे. इज वर्थ फार मोर दॅन अ गोल्ड, इज वर्थ फार मोर दॅन अ गोल्ड. सोन्यापेक्षा देखील जास्त महत्त्व अंडरस्टँडिंगला आहे. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय. अत्यंत मजबूत असते. सोन्याच्या साखळीची तुलना अत्यंत निर्मळ आणि सत्य मैत्रीला केलेली आहे. अत्यंत घट्ट टाय असते. ते एकमेकाला मैत्रीच्या बंधनामध्ये पूर्णपणे बांधलेले असतात. बाइंडिंग काइंडर हर्ट टुगेदर ॲज द इयर्स गो पासिंग बाय. बाइंड करतात, काइंडर हर्ट्स टुगेदर म्हणजे अलाईक सिमिलर्स, सारख्या हृदयाची माणसं एकत्र करतात. यापूर्वी मी सांगितलेले म्हणजे सारख्या विचाराचे लोक एकत्र करतात आणि मैत्री निर्माण होती. ॲज द इयर्स गो पासिंग बाय, आणि ही मैत्री वर्षानुवर्ष टिकत असते. निश्चितच ही गोल्डन चेन ही कविता तुम्हाला समजली असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.